गुणमिलन करत असताना राशीवरून मृत्यू षडाष्टक योग पाहतात म्हणजे नक्की काय? कारण आमच्यासाठी लग्न करताना आपले जे राशी आहेत आणि आपलं नक्षत्र, एक फॉर एक्झाम्पल मेष रास, अश्विनी नक्षत्र, आता प्रत्येक राशीला नक्षत्र आहेत. ओके, तर राशी आणि नक्षत्र, राशी आणि नक्षत्र असं ह्या दोघांचा विचार करून गुणमेन केला जातो. म्हणजे मुलाचं रास नक्षत्र, मुलीचं रास नक्षत्र, ह्या दोघांचं रास नक्षत्र पंचांगामध्ये बघितलं जातं. किती गुण जुळले? 12 गुण जुळले. लग्न करू नका. आता यामध्ये पत्रिका बघण्याचे बघण्याबद्दल काय आपण बोललो का? काहीच बोललो नाही. म्हणजे पत्रिका हा जो पार्ट आहे हा पार्ट कुठं उल्लेखच होत नाही. फक्त तुमची रास कुठली, तुमची रास कुठली, नक्षत्र कुठलं हे बघायचं. अरे बापरे, या दोन राशी मृत्यू षडाष्टक म्हणजे एक राशी दुसऱ्या राशीवरून सहावी आणि आठवी परस्परा असेल. सहावी एकाची रास सहावी आणि दुसरीची दुसरी त्यापासून आठवी, असं सहावी आणि आठवी रास एकमेकापासून असेल तर त्याला षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक योग असं म्हणतात. आणि ह्या मृत्यू षडाष्टक सांगण्याचा माझा उद्देश कोणीही म्हणत नाही, काही घाबरायची गरज नाही. माझा 70 वर्ष एक्सपिरियन्स आहे. चांगली चांगली लग्न तुटतात काय कारण नसताना. ह्याच राशींच्या आधारावर फक्त लग्न जमवणं हे ॲब्सोल्युटली बरोबर नाही आहे.